मंडळी, जगात सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे सुट्टी. अशाच सुट्टीचा आनंद घ्यायला गेलेत हास्य महारथी समीर चौघुले. बघूया तिथे काय घडतंय. हाय सई, हाय प्रसाद. हाय. मी सध्या स्वर्गात आहे रे. म्हणजे तुला सांगू ना, मी विशुताई होमस्टे नावाच्या एका ठिकाणी आलेलो आहे. चार दिवस सगळे सोडून आलेलो आहे. घरी सुद्धा सांगितलेलं नाही, बायकोला नाही, मुलाला नाही, कुठे जातोय ते. मी इथे आलो यार, कंटाळलो होतो यार. तुला काय सांगू यार, डोकं बंद झालं होतं माझं, बंद झालं होतं. माझ्या बरोबरचे मित्र आहेत ना, त्यांना स्वप्नात दीपिका कतरिना येतात आणि कानावर हळूच फुंकर मारून जातात रे. माझ्या स्वप्नात सचिन मोठे येतात आणि विषय काढा विषय काढा असं सांगून जातात रे. अरे माझ्या काय काही मित्रांच्या ना स्वप्नात जेनिफर लोपेज येते. बीच असतो, जेनिफर लोपेज येते आणि सांगते मला पकड मला पकड आणि निघून जाते. माझ्या स्वप्नात सचिन गोस्वामी येतात, कॅरेक्टर पकड कॅरेक्टर पकड आणि पळूनही जात नाही, कॅरेक्टर पकडेपर्यंत उभे राहतात तिकडे. बस झालं यार, हे बस झालं, हे बस झालं, कंटाळलो हे स्किट्स बीट्स, बस झालं स्किट्स वगैरे. मला रिलॅक्स व्हायचं यार. नको तो हाय डार्लिंग असा काळी चिरणारा अमित फाळकेचा आवाज, नको 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 ती दादा तू कसला भारी आहेस र असा खोटा खोटा रिस्पेक्ट देणारी ती नवीन पिढी नको. आणि आला मोठा शाणा असं म्हणणारी सिनियर पिढी पण नको. नको ती स्टुडिओच्या गेटवर बसलेली वृक्ष चेहऱ्याची ऑक्सिमीटर घेऊन बसलेली डॉक्टर. हे सगळं सोडून मी इथे आलेलो आहे विशुताई होम स्टे. आय रिलॅक्स वाटते यार. पश्या तुला सांगतो, तुला पार्ट जाऊ दे पार्टीचं, कशाला जाऊ दे जाऊ दे. पण यार हे जबरदस्त रे, इथे एवढा रिलॅक्स झालो यार. आजच मी आलो, एवढं सुंदर आहे सगळं. जेवण झालं आहे आता, मी पोट भरलंय, तृप्त झालो यार खरंच. अरे ताई हे बघा, विश्वताई झालं का जेवण? अरे काय आवडलं? अरे अप्रतिम होत आई. ताई पण काय चव आहे तुमच्या हाताला. मी स्टॅम्प पेपर वर लिहून द्यायला तयार आहे. विशुताई होम स्टे मधलं जेवण जगातलं एक नंबरचं जेवण आहे. आता लिहून देतो तुम्हाला. कमाल कमाल कमाल. नाही नाही बाबा, तुमच्यासारखे एवढे सेलिब्रिटी आमच्याकडे येतात, मला इतका आनंद झालाय का काय सांगू तुम्हाला. बरं आता चार दिवस कसलं पण टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स मध्ये राहा, गावची चिंता सोडा. एकदम चिंता करायची नाही. बरं एक विनंती होती म्हणजे. बोला ना बोला ना. म्हणजे तुम्हाला हे विशुताई होम स्टे आवडलं असा एखादा बाईट द्याल का करून, मागल्या खेपेऱ्यांना प्रसाद उकालते त्यांनी बी दिलता तुम्ही द्याल. त्यात काय बाईटच द्यायचं ना. चला आणा मोबाईल आणा. नाही आता नको, आरामात द्यास नंतर द्या. अहो नाही आताच देतो, त्याच्यात काय दोन मिनिटाचं काम आहे ना. आणि काय ना, हे जे एवढं सुंदर तुम्ही बघा आता तुळशी वृंदावन किती सुंदर आहे. हे ब्रोकोली नाही, हे झाड जे आहे. हे जे झाड आहे किंवा हे इतकं सुंदर तुम्ही केलंय, मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हे पोहोचलं पाहिजे. मी लगेच बाईट देतो. तुमचे नाले उपकार झाले. मोबाईल काढा मोबाईल. एक मिनिट हा, एक मिनिट. राजा ये, राजा ये रे. हात आहे साहेब. हो म्हणले. नमस्कार. हे कॅमेरा. हा अच्छा, म्हणजे तुम्ही मोबाईल वर बाईट घेत नाहीयेत का? नाही नाही, ते इकडच्या लोकल केबल वर दाखवणार आहेत ना, मग ते नुसत्या मोबाईल सांगत दिसणार नाही म्हणून मग कॅमेरा आणला. हे आमचा इकडचा या डायरेक्टर आहे बर का, केबल वरचा. नमस्कार. साहेब आहेत बर का, मोठे नट आहेत हे बघ, त्यांना जास्त तारास देऊ नको. असं असं पण ते शात. साहेब हे तुमच्या लाईन आहेत बर का, हे तुम्हाला बोलायचे आहेत. तुमची स्क्रिप्ट आहे. ऍक्च्युली हे असतं ना, म्हणजे जस्ट एक मोबाईलवर घेतात की बाबा एक बाबा विशुताई होमस्टे बाबा अमुक अमुक आवडलं किंवा एवढंच बोलायचं. हे कशाला, याची गरज नाही. अमुक अमुक तमुक तमुक होईल ना म्हणूनच त्याने लिहून आणलंय. काय म्हणला की नट लोक असतात त्यांना कुठं त्यांचं डोकं असते म्हणून लिहून आणलंय. ज्यादा लाईनी नाही आहेत हे बघा, एक आणि दोन दोनच लाईनी आहेत. पड्डीशी होईल मग करा आराम. पड्डीशी आठवू घ्या साहेबांना, आराम करायचा आहे त्यांना, जास्त त्रास नाही द्यायचा. चला पटापट आठवून घ्या. तुम्हाला बोलायचं आहे हॅलो, राम राम, कसे आहात, नमस्ते, मला खूप आवडतं विशुताई होमस्टे. तुम्हाला बोलायचं आहे सर. नमस्तेला तू होमस्टे असं जुळवलंय का?
हे बरोबर वाटतं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ना? चांगले चांगले, आमच्याकडे येत चालतं. बरोबर, मागल्या खेपेल्यांना प्रसाद घालते. त्यांनी त्यांनी काय म्हणलं होतं बघा, ही बघा लाल डब्याची एसटे, मला आवडते विशुताई होमस्टे. लाल डब्याची एसटे आणि होमस्टे असं जुळवलेलं होतं आमच्याकडे. चालत, हरकत नाही हरकत नाही, घे बर का, चांगलं करू. झालं तुमचं सर, करूया. हा ठीक आहे, पद्धतशीर होईल. चला या सर, कॅमेरा समोर या सर, चला या लवकर. हा ऍक्च्युली मी शूटिंग नको म्हणून मी इथे आलो, पण तेच तुम्ही करून घेताय हरकत नाही. मला माहिती आहे बाबा, तुम्ही लय दमला असाल. ज्यादा वेळ नाही, दोन लाईन ना, पटकन उरकून वेळ नका लावू. चला सर, जरा लेपला या, लेप लेप लेपते माझ्या लेपला हो, लेपला या ना, लेपला या, एक पैसा लेपला, एक पैसा, एक पैसा लेपला. अरे एक म्हणलं धा, अरे एक म्हणलं धा, कसा करतो कॅमेरा लेपला, कळत नाही का तुला? याचा सूर बघा. याचा ह्याला सांगा. हा मी सांगते. ए काय मोठा नट आहे ना, कळत नाही कसं बोलायचं ते. कायचा मोठा नट, कॅमेरा लेप राईट कळत नाही, कायचा मोठा नट. ए तू मला हे नको सांगू, हा कॅमेराचं नको शिकवू मला. 19 कॅमेरे असतात तिकडे, कळ, त्याच्यासमोर आम्ही कामं करतो. हे बोंडूक घेऊन नाही कामं करत आम्ही, तुम्हाला नको शिकू, कळलं का? हे बोंडूक जरी असतं तरी कॅमेरा आहे ना, याला लेप राईट आहे, कळलं पाहिजे लेप राईट. हे करायची गरज आहे. अरे सूर बघा, त्याचा सूर बघा. हे नीट बोलला, मोठा नट आहे, तुला काय कळत का बाबा? मी हात जोडते तुझ्या राजा. सॉरी सॉरी, बस घे कॅमेरा. चला या सर, कॅमेरा समोर या, थोडं पुढे या, पुढे या. चला या सर, थांबा थांबा, लाईनी आहेत ना तुमच्या पाठ. थांबा थांबा. अरे यार, चेहऱ्यावरती अंधार यायला लागलाय, थर्माकोल पकडायला पाहिजे. ए विराज. नाही नाही विराज नाहीये, तो गेलाय मार्केटमध्ये कडीपत्ता आणायला. आता ह्याच्या चेहऱ्यावरती अंधाराकडे आता कोण पकडणार थर्माकोल? एक मिनिट, आणि इकडे या, एक मिनिट. हा साहेब, धरा धरा माझा ते बाईट, घे, मीच माझ्या हाताने धरा. एका हाताने धरा ना, एका हाताने धरा धरा. म्हणजे मी धरला असता पण मला खाली बसायला येत नाही ना, माझ्या गुडघ्याचा तारस आहे ना, मला गुडघ्याच्या वाट्यात ना पार झिजले. तुम्हाला सांगते, तीन ठिकाणी गेले, हाड वैद्य केला, वैदू केला, कोणाकडे औषध नाही. एवढीशी गॅप राहिले, तुम्हाला सांगते, झिजलंय पार, वंगनच नाहीये, तेल पण कमी झालं म्हणतात डॉक्टर. किती ठिकाणी कधी होत नाही, आम्ही सॅक्टर आमचा थर्माकोल घेऊन असे शॉट कधीच घेत नाही. थोडं याची गरज नव्हती, मी एक बाईट दिला सर, 2 मिनिटात मोबाईल वर झालं. थोडं सांभाळून घ्या, गावाचं आहे ना, केबल वर जायचंय, थोडं सांभाळून घ्या. चला सर, जरा थर्माकोल खाली घ्या, थोडं खाली, थोडं खाली 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 रे, कळत ना तुला? खाली घ्या म्हणलं, कसं वागतो रे? हे बघू आम्ही कॅमेरा मध्ये, विशुताई होमस्टे विधी, हे दाखवायला लागतो. एवढा मोठा नट तुला काय, साधा थर्माकोल पकडतायत ना का? थर्माकोल उभा राहित. मेरको एक मिनिट, मेरको बोल, नीचे खाली खाली ऐसा बोल, मेरको बोल. आता मी नट आहे, बोल. नीचे खाली खाली वाकलो मी, थर्माकोल खाली गेला ना. याला सांगा, याने अजून मला ओळखलेलं नाहीये. याला सांगा, मोठा नट आहे तो. उगा त्याचे तीर खेचतो होय, उगा असं करू नको. अरे मोठा नट आहे तर थर्माकोल पकडतायत ना का त्याला? अरे मी नाही पकडणार थर्माकोल, मी नाही पकडणार. तर मला काय गरज आहे? मला पण गरज नाहीये. मला मला गरज आहे राजा हो, मला गरज आहे. साहेब असं करू नका. ही पद्धत आहे माझ्याशी बोलायची? नीट बोल साहेब, येते मोठा नट आहे ना. सॉरी, असं करू नये बाबा. सॉरी, काय माहिती का, डायरेक्टर आहे ना, डायरेक्टर डोकं शांत ठेवायला लागतं. ह्या प्रोजेक्टला माझं नाव लागणार आहे बाबा. माझी काय पोटरी लागणार आहे? माझं पण नावच लागणार आहे ना. हा
या साहेब चिडू नका, होय घेऊया का, होय घेऊया, मी धरू का, मी धरतो, या चला। रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। राम राम, कसे आहात, नमस्ते। अरे सर, आय एम सॉरी हाय ना, तेच तर थर्मोकॉल दिसला ना, दिसायला नाही पाहिजे। रिअली व्हेरी सॉरी, चुकून झालं तेवढं, नमस्ते ना, चुकून झालं, सॉरी। थर्मोकॉल, चल थर्मोकॉल दिसतोय तेवढं। प्रत्येक जण काय सांगतो रे मला, प्रत्येक जण येऊन सांगतो थर्मोकॉल दिसला, थर्मोकॉल दिसला, थर्मोकॉल दिसला, कळत नाही मला, आम्हाला काय अशी 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 असते आयडिया, अशा थर्मोकॉल करून आम्ही देतो शूटिंग। माफी करायची, याची काय लायक आहे, गप्पा रडू नको, अव काय नाही, गरीब आहे लेकरू माझं, मला हे नाही वापरायचं, मला हे नाही वापरायचं, या बघा मी धरते, हा मी धरते, या बघा धरू का असं, हा ताई बस, चला घ्या साहेब, चांगलं घ्या। रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। राम राम, कसे आहात, नमस्ते। कट कट कट, काय झालं, मजा नाही, जसा डायलॉग आपण लिहिला ना तसा घेत नाहीत, मजाच नाही ना, मुळात डायलॉग लिहिले त्यातच मजा नाहीये, लक्षात आलं, मी अजून काय मजा करणार आहे सांगा ना, काय डायलॉग आहे, हॅलो राम राम, कसे आहात, नमस्ते, मला खूप आवडतं विशुताई होम स्टे, अरे बा, मी तसंच घेतलं ना, काय प्रॉब्लेम आहे, मी तसंच, अरे याला काय अर्थ नाही, मजा नाही आली, अरे पण काय ते स्टेज ते ना, आमचं टेंगुळ लाईन आहे, हे टंगळ लाईन आहे, कुठली लाईन, हे टंगळ मंगळ काय, नाही नाही टॅग लाईन, टॅग लाईन आहे, ते चांगलं नाही आलं, थोडं चांगलं घ्या ना, मी असंच घेणार, मला असंच येतं, नाही ते केबल वर दाखवणार, त्याच्याशी बोलून घ्या, त्याच्याशी बोलून द्या, जे काय ते त्याच्याशी बोलून घ्या, मी असंच घेणार आहे, बोला त्याच्याशी, एक मिनिट ताई, मला वाटतंय कसं करू, वय तू काय ना, आता राजाने ना डोकं चालवलंय, त्याने आयडिया काढले, तो काय म्हणला का बाबा, समीर चौगुले एकटीच होमस्टेला आलेत असं नको दाखवूया, समीर चौगुलेची अख्खी फॅमिली होमस्टे मध्ये राहायला आले असं दाखवूया, म्हणजे कसं दाखवू, म्हणजे कसं, पहिले तुम्ही येणार आणि असं म्हणणार की आय लव्ह विशुताई होमस्टे वीक लावून, आणि मग तुमचा मुलगा येणार, म्हणजे तुम्हीच येणार, डोक्यात टोपी घालायची आणि म्हणायचं आय लव्ह इशुताई होमस्टे, आणि मग मुलगा जाणार आणि मग तुमची बायको येणार, म्हणजे तुम्हीच येणार, माझी डोक्यावर ओढणी घ्यायची, टिकली लावायची, लिपस्टिक लावायची आणि म्हणायचं आय लव्ह इशुताई होमस्टे, असं असं तीन तुम्ही करायचं, फिरलंय हे, फिरलंय तुमचं, कोणाची आयडिया ही, कोण रे तू, डिरेक्टर वाजन भनकण, ही तुझी अक्कल, चौघुल्यांच्या सगळ्यांचे चेहरे सेम कसे हा प्रश्न कुणालाच पडणार नाही, म्हणजे मुलगा बापावर गेला हे ठीक आहे, बायको पण नवऱ्यावर गेलेली, असा प्रश्न पडला ना तर फील्ड सोडून देईन, फील्ड सोडून जाण्या एवढं काय करियर रे तुझं, डम्पिंग ग्राउंड, या एका लायकीची क्रिएटिव्हिटी आहे तुझ्या, लक्षात आलं तुझ्या, हा आता बाई म्हणतात म्हणून मी करतोय, नाहीतर मी फक्त एवढंच म्हणू शकतो, डम्पिंग ग्राउंड, शांत ठेव, चिडू नको राजा, वीक द्या, एक मिनिट हा साहेब, मला वीक ची काय आयडिया कळलेलं नाही, नॉर्मल मी असा ओळखतात लोक, वीक कशाला पाहिजे, चांगलं दिसेल, केबल वर दिसणार आहे ना, चांगलं दिसायला पाहिजे, घ्या घालून घ्या आपला वीक, चेहरा हसरा ठेवा, वास येतो, वास याला घाणेरडा साय, वास येतो त्याला वापरलेला कोणीतरी, ताई नटाला फक्त अभिनयाचा वास पाहिजे, इतकं थुकरट वाक्य नाही, माझ्या वास वरून तू तुझं वाक्य तयार केलं, अरे अर्थात नाही वाक्याला, घडावरून अभिनयाचा वास, चांगले मोठा डायरेक्टर आहे आमच्या इकडचा, असं बोलू नका, ए राजा चिडू नको, मी ना चिडत आहे, गेले चल, हा चला, हा चला रेडी, रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। आय लव्ह विशुताई होम स्टे, वा आता हे टोपी घालू, हे बाईट्स आहेत मला काही कळत नाही, उलटी घे ना, चेहरा दिसत नाही अंगाशी, रोल रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। आय लव्ह विशुताई होम स्टे, तुझ्या पापाने केलं का असं लहान पोरगा, तुझ्या पापाने केलं होतं का, आय लव्ह विशुताई होम स्टे, अजून पापाने केलं होतं लहान पोरगा, असं असतो, इतका भिकार ना केला लहान पोरगा, आय लव्ह
फिकाणा हान पोरगा गेलाय. मीच दाखव तसं कर. दाखव, तू दाखव, तू दाखव असं कर. यानी केला तो लोभसवाणा होता. चांगला होता. मग अशी तुम्ही करत होता ना, तर मला बी असं वाटलं होतं की ईट उचलून फेकून मारावी तुम्हाला. असं चांगलं नव्हतं वाटलं. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे करा. रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. गुड. त्याच्या बापाने बघितलं असा मुलगा. आता तुम्ही बायको आहे चांगलं लाजा बिजा. सून नाही तुमची, सून नाही मी. प्रोफेशनल ठेवा जरा. हा थोडी लिपस्टिक लावून घेऊ आपण. काय याला अर्थ अटॅच काय? चला जाऊन. ऍक्शन. आय लव्ह विशुताई होम स्टे. कट कट कट. काय झालं? दाढी दिसते क्लोज मध्ये. तू दाढी नाही गेलीस? अरे पण मला काय कॉल टाइम दिला होता. शूटिंग येते. मला काय माहिती शूटिंग येते. कॉमन सेन्स आहे नट आहेस ना. सकाळी उठलं दाढी केली पाहिजे. क्लोज मध्ये दिसते ना दाढी तुझी. तुझ्या तळा टाकलो. हसून हसून नेलो. सई मला गौऱ्यासाठी यायचंय स्टेजवर. आर्ट डिपार्टमेंटनी आज तुळशी वृंदावन आणून मन जिंकलेलं आहे माझं. फार सुंदर दिसतंय ते आणि फार भावलत एकदम. त्याला विशू होमस्टेला घराचा फील आला. विशाखी तू जेव्हा आलीस ना तेव्हा ह्याला 4 दिवस ह्याचा पाहुणचार करणारी पंचपक्वान शिस्त तू कशी वाढशील ताट हेही डोळ्यासमोर दिसलं विशाखा. फार सुंदर, फार भावलीस, फार आवडलीस. समीरदा अप्रतिम. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही सगळे इकडे रिप्लेसेबल असू पण तुला पर्याय नाही आहे. म्हणजे तू तू आहेस. फार सुंदर गौऱ्या अप्रतिम. समीर दादा आणि विशाखाताई समोर असताना त्याच्यावरतीच जोक करायचा. 2 मिनटं शूट थांबून सगळे हसतायत. ही ताकद आहे गौऱ्या तुझी, ही ताकद आहे तुझी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मज्जा आली, सुंदर झाला परफॉर्मन्स. प्रसादा विशाखा समीर तुम्ही दोघं हास्यजत्रेतल्या अंगणातलं तुळशी वृंदावन आहात. आल्या आल्या पहिले तुम्ही दिसायला हवं. मग तुमच्यावरती प्रदक्षिणा घालता घालता अख्खी जत्रा दिसायला. क्या बात, वंडरफुल. गौऱ्या तू ब्रोकोली आहेस. जितका छोटा दिसतोस तितकाच पौष्टिक आहेस हे हळूहळू लक्षात येतं. वंडरफुल परफॉर्मन्स गौरव, वंडरफुल. बने उत्तम त्या वृंदावनातल्या कोणाड्यासारखाच तू आहेस. तुला बघण्यासाठी वळायला लागतं. प्रत्येक ठिकाणी तू नसतोस पण स्वतःची जागा निर्माण करतोस तू. फक्त त्यातली जी पंटी आहे ती कायम तेवत ठेव बने. विश यू ऑल द बेस्ट. अप्रतिम परफॉर्मन्स.